अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, तुम्ही पण मोजून पोळ्या बनवतात का? तर अशी जर तुमची सुद्धा सवय असेल तर ती सवय आजच सोडा. आपल्या घरासाठी, घराच्या सुखसमृद्धीसाठी आजच ही सवय सोडा. पोळीसाठी काही वास्तू टिप्स आहे, त्या आपण जाणून घेऊया. काही लोकांना स्वयंपाक करताना घरातील सदस्यांनुसार मोजून पोळ्या बनवायची सवय असते. पोळी उरणार नाही आणि वाया जाऊ नये म्हणूनच आपण हे सर्व करत असतो. अनेकदा तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल की पोळ्या मोजवून बनवू नका. पण तुम्हाला माहीत आहे का की वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने तुम्हाला अडचणसुद्धा येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पण जर पोळ्या मोजून बनवत असाल तर आजपासूनच हे बंद करा. याचे कारण काय आहे ते जाणून घेऊया. मोजून कधीच पोळ्या बनवू नका. असे करणे अशुभ मानले जाते आणि याचा परिणाम घरातील सुखसमृद्धीवर होतो. असे मानले जाते की मोजून पोळ्या बनवल्याने ग्रहांवर सुद्धा परिणाम होतो आणि ते आरोग्यासाठी हानिकारक असते. गहू हे सूर्याचे धान्य आहे आणि त्यामुळे सूर्याचा माणसाच्या जीवनावरही परिणाम होत असतो. जर स्त्रीने मोजून भाकरी बनवली तर तो सूर्यदेवाचा अपमान मानला जातो, त्यामुळे जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून पोळी किंवा भाकरी काहीही करताना मोजून बनवू नका. गाईसाठी पहिली पोळी बनवा. असं मानलं जातं की पोळी बनवताना पहिली पोळी गाईसाठी बनवली जाते. यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. यासोबतच सर्व देवी देवतांचा वास गाईमध्ये असतो. गाईच्या ठिकाणी 33 कोटी देवांचे स्थान आहे, त्यामुळे पहिली पोळी गाईची असावी. एका गाईला पोळी खाऊ घातल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवांना खाऊ घातल्याचे समाधान मिळते. आणि कुत्र्यासाठी शेवटची पोळी बनवा. जिथे पहिली पोळी गाईसाठी काढली जाते तिथे शेवटची पोळी कुत्र्यासाठी करावी. हे करणे शुभ मानले जाते. पाहुण्यांसाठी पोळी बनवा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे अतिथी देवो भव. अतिथीला देवाचे रूप मानले जाते. पाहुणे हे देवस्वरूप असतात. म्हणूनच जेवण बनवताना 2 पोळ्या जास्तीच्या ठेवाव्यात, जेणेकरून जेवताना कोणी पाहुणे आले तर ते उपाशी राहू नये. यामुळे अन्नपूर्णा मातेचा सुद्धा आपल्यावर आशीर्वाद राहतो. तर पोळी बनवताना अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. कळत नकळत काही छोट्याशा चुका आपल्याकडून होऊन जातात आणि मग आपल्या घरावरच संकट येते. त्यामुळे काही छोटेसे नियम नक्की पाळावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.